मोठा झाला ना दादा. जगात कोणी कितीही मोठा असू द्या, तो माय बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही बरं का दादा. कोणी कितीही मोठा असू द्या असं म्हणतात ना, हे हंबरून वासराले चाटती जवा काय, तवा मले काई मती दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतोच वाताना, दुष्काळात मायेचा माझा अटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. ऐका दादा, जगात कोणी कितीही मोठा असू द्या, तो माय बापापेक्षा मोठा होऊ शकत नाही. ऐका, ज्याला हात नाही ना दादा त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, तशी ज्याला माय नाही ना दादा त्याला मायेची किंमत विचारा. अरे एवढंच नाही दादा, या वारकरी संप्रदायाचा पाया ज्या ज्ञानोपारांनी रचला ना, ते ज्ञानोपाराय सुद्धा आई वडिलांची खंत व्यक्त करतात. माऊली म्हणतात, मी रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव असणारी भिंत चालवली, ज्ञानेश्वरी अमृत अनुभव, एवढे मोठमोठे ग्रंथ मी लिहिले, पण हे सर्व पाण्यासाठी माझी आई रुक्मिणी माता आणि वडील विठ्ठल पंत जर जिवंत असते ना, मला अजून बरं वाटलं असतं. माऊली सारख्या व्यक्तीने खंत व्यक्त करावी. माऊली म्हणतात, ए आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटली फार, आईचा मावळला दार. किंवा तुकोबाराय सुद्धा सांगतात ना दादा, ऐसी करवराची जाती करीला भावीन प्रीती. ऐका, आमचे महाराज दृष्टांत सांगायचे बर का. महाराज म्हणायचे, 10 वर्षाचा मुलगा, 41 वर्षाचा बाप, गुना गोविंदासारखं भरलेलं कुटुंब होत. एके दिवशी बाळाने हट्ट केला आणि सांगितलं, या आई मला ताजी भाजी पोळी जेवायला दे का, आई ताजी भाजी पोळी जेवायला दे. असं म्हटल्यानंतर त्या आईने सुंदरपैकी स्वयंपाक केला दादा, त्या आईने सुंदरपैकी स्वयंपाक केला आणि तो मुलगा जेवणासाठी बसलेला आहे. तो मुलगा जेवता जेवता मुलाला ठसका लागला, माय तडफडून उठली पाणी आणण्याकरता. पण ऐका ना दादा, पाणी घेऊन येत असताना आईच्या छातीमध्ये कळ आली, कळ इतकी असह्य कळ होती की डॉक्टर डॉक्टर म्हणता म्हणता आईचाच प्राण निघून गेला, होत्याचं नव्हतं झालं. धड दिसे आईचं शरीर जमिनीवर कोसळलं. तो 10 वर्षाचा मुलगा आईजवळ पळत पळत आला, आईची मान आपल्या मांडीवर घेतली आणि जिवंतपणे जसं आईशी भांडावं, जिवंतपणे जसं आईशी बोलावं ना, तसा तो 10 वर्षाचा मुलगा आईशी बोलू लागला आणि आईला म्हणू लागला, या आई सांग ना, आई सांग ना गाई, का मला सोडून गेली, सांग ना आई काय झालं तुला, का बोलत नाही गाई, बोल ना आई. त्या मुलापाशी कोणीतरी आलं दादा, त्या मुलाला जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला आणि सांगितलं, राजा अरे तुझी माय आजा निद्रेमध्ये निद्रिस्त झाली की या शरीराने पुन्हा उठणं शक्य नाही दादा, या देहाने उठणं शक्य नाही. त्या मुलाने हंबरडा फोडला, मुलगा रडू लागला बरं का दादा. त्या मुलाला कोणीतरी बाजूला सारलं, बाजूला घेऊन गेले आणि त्या आईची प्रेत यात्रा सजवण्यात आली. त्या आईला तिडीवर बांधलं, बघितलं त्या मुलाला दोघा जणांनी धरून आणलं. आल्यानंतर त्या मुलाने त्या आईला तिडीवर बांधलेलं पाहिलं ना दादा, त्या मुलाने दोघांना धक्के मारायचा आणि त्या आईला मिठी मारू लागला, मिठी मारायचा आणि सांगायचा, सोडा माझ्या आईला, का माझ्या आईला बांधून ठेवलंय, सोडा ना, सोडा माझ्या आईला. तो मुलगा म्हणतो बरं का दादा, ऐका, त्या आईचा प्रेत यात्रा वगैरे अंत्यविधी कार्यक्रम आटोपला, सर्व कार्यक्रम आटोपल्यात गेला. 6 महिन्याचा कालखंड निघून गेला दादा, बापाने दुसरं लग्न केलं. मी सांगेन दादा, पत्नी मेल्यानंतर पतीला दुसरी पत्नी मिळू शकते, पण लेकराला माय नाही मिळत दादा.
लेकराला माय नाही मिळतो, बापाने दुसरं लग्न केलं, 6 महिन्याचा कालखंड निघून गेला, बापाने दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर त्या मुलाचे अतिशय हाल सुरू झाले दादा, अतिशय हाल सुरू झाले, सकाळचं सायंकाळी सायंकाळचं सकाळी खायला द्यायला लागली ती सावत्र आई, त्या मुलाचे अतिशय हाल सुरू झाले. एके दिवशी त्या मुलाची आई कुठेतरी पाणी आणण्यासाठी गेली आणि पाणी घेऊन येत असताना पाणी आणण्यासाठी गेली आणि बापाने दरवाजाची कडी आतून बंद केली आणि त्या मुलाला विचारलं, बाळू सांग रे राजा, तुझ्या पहिल्या आईमध्ये आणि आत्ताच्या आईमध्ये काय फरक आहे, पहिल्या आईमध्ये आणि आत्ताच्या आईमध्ये काय फरक आहे. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, बाबा माझी पहिली आई खोटं बोलायची, बाबा माझी पहिली आई खोटं बोलायची, आत्ताची आई मात्र खरं बोलते. बापाचं उत्तर ऐकून डोकं चाललं नाही हो, डोकं चाललं नाही, अरे तुझी सख्खी आई खोटं बोलायची आणि सावत्र आई खरं बोलते. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, बाबा मी शाळेत जायचो, धिंगाणा मस्ती करायचो ना दादा, तेव्हा मला माझी आई म्हणायची, कारट्या तू चुकीचा वागतो ना, तुला दिवसभर जेवायला देणार नाही म्हणायची. बाबा दिवसभर जेवायला देणार नाही म्हणायची, अवघ्या 15 मिनिटात मला गल्ली बोळाने शोधायची, मांडीवर बसवायची आणि सांगायची, बाळू तू जर जेवला नाही ना, तुझ्या आईच्या घशाच्या खाली एक घास सुद्धा उतरत नाही, तुझ्या आईच्या घशाच्या खाली एक घास उतरत नाही. बाबा मला माझी आई 15 मिनिटात जीव घालायची, सांगायची दिवसभर जेवायला देणार नाही म्हणायची, 15 मिनिटात जीव घालायची. आणि ऐका ना बाबा, माझी सावत्र आई खरं बोलते, मी एखादं काम केलं नाही ना तर मला माझी आई म्हणते, कारट्या तू चुकीचा वागला म्हणून तुला दिवसभर जेवायला देणार नाही. आणि बाबा खरंच दिवसभर जेवायला देत नाही बर का, दिवसभर जेवायला देत नाही, म्हणून बाबा माझी पहिली आई खोटं बोलायची, आत्ताची आई खरं बोलते. ऐका दादा, जगात कोणी कितीही मोठा असू द्या तो आईपेक्षा मोठा होत नाही, आईसारखा उपकार जगाच्या पाठीवर कोणाचेच नाही दादा. पण ऐका ना, आईचे जरी अनंत उपकार असतील पण आईपेक्षाही ज्याचे उपकार असतील ना अनंत, त्या शब्दाचं नाव आहे बाप बर का. बापाचे किती उपकार दादा सांगू, आई मला भूक लागली म्हणल्यावर 2 टायमाचं ताट वाढून देणारी आई, सगळ्याच पोरांच्या लक्षात राहते हो, पण ज्याने रात्रंदिवस कबाड कष्ट केले, 10 एकर शेती विकत घेतली, अरे ज्याने आयुष्यभराची जेवणाची व्यवस्था करून दिली ना, तो त्या घरातला बाप असतो बर का, तो बाप असतो. मी सांगेन, बाबा माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटणारी आई असते दादा, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटणारी आई असते, पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 10-10 लाख रुपयाची बॅग घेऊन भिकाऱ्यासारखं पुढाऱ्याच्या पाया पडणारा तो बाप असतो दादा, तो बापच असतो बर का. त्या बापाने विचार नाही केला आपल्या नोकरीसाठी, अरे त्या बापाने 40 वर्षापासून कमवलेली रक्कम होती, पैसे होते, त्या बापाने आपल्या नोकरीसाठी खर्च केले, सर्व पैसे खर्च केले, त्या बापाने विचार नाही केला, अरे याच पैशावर माझं म्हातार पण जाणार आहे, त्या बापाने विचार नाही केला दादा, त्या बापाने विचार केला, मी जसं शेतामध्ये राब राब कष्ट करून मरतोय ना, तसा माझा मुलगा मरायला नको, म्हणून त्या बापाने अख्ख्या आयुष्यात कमवलेली रक्कम आपल्या नोकरीसाठी खर्च केली. आपण मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये नोकरी करत असतो, आपला बाप जेव्हा शेवटचे श्वास मोजतो अंतकाळाच्या वेळेस सुद्धा आपण बापाला भेटण्यासाठी येऊ नये दादा, अंतकाळाच्या वेळेस त्या बापाचं हृदय काय म्हणत असेल, ऐका ना दादा. अरे आपला बाप शेतामध्ये गुरं चारण्यासाठी गेला, बाप शेतामध्ये गुरं चारण्यासाठी गेला, गुरं चारता चारता आपली जनावर दुसऱ्याच्या बांधावर पोचली, दुसऱ्याच्या बांधावर गेलेला 4 पायाच्या मुक्या बैलाने आपल्या बापाने आवाज दिला, 4 पायाच्या मुक्या बैलाला बापाने आवाज दिला, आपल्या बापाचा आवाज ऐकल्या बरोबर 4 पायाचा मुका बैल मागे फिरला हो, पण पोटचा मुलगा मागे नाही फिरला, तर बापाचं हृदय काय म्हणत असेल दादा, काय म्हणत असेल, ऐका ना. तो बाप, प्रत्येक बाप जगात आयुष्यात
येऊन तीन दोन वेळेस रडतो बरं का दादा. प्रत्येक बाप ज्या वेळेस त्याच्या मुलीचा साखरपुडा झाला ना त्या दिवशी प्रत्येक बाप रडणार, आणि ज्या दिवशी त्याची मुलगी सासरी नांदायला निघाली ना त्या दिवशी सुद्धा तो बाप रडत असतो. पहा मी सांगेन, जगात असा बाप झाला नाही की तो रडला नाही. ऐका ना दादा, शेवटी एक कार्यक्रम असतो पहा, त्या मुलीचं जेव्हा लग्न होतंय, लग्न झाल्यानंतर शेवटी एक कार्यक्रम असतो, त्या मुलीला वाटी लावण्याचा कार्यक्रम असतो. त्या मुलीला वाटी लावण्यासाठी सर्वजण आलेले असतात. पहा, काका मावशी मामा मामी भाऊकी भाऊ बहीण सर्वच्या सर्व आलेले असतात. ती मुलगी चालत 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 गाडीपाशी जाते, पण ज्या वेळेस गाडीत पाऊल टाकणारा दादा त्यावेळेस त्या मुलीच्या लक्षात येत, अरे नाही नाही, ही गाडी माझ्या माहेरची नसून ही गाडी माझ्या सासरची आहे. अरे स्वतंत्र जीवन सोडून पारतंत्र जीवन जगायला घेऊन जाणारी ही गाडी आहे. हे ज्या वेळेस त्या मुलीच्या लक्षात येत ना दादा, अहो डोक्यातला आनंद निघून जातो आणि पाठीमागे ओढून पाहते, त्यावेळेस प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये डबडबले अश्रू भरलेले असतात. पळत जाते ती मुलगी, आईच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते आईला, आणि आईला म्हणू लागली, आई हे आई सांग ना गाई, तुला माहिती नाही मुलीचं जीवन काय असतं, ते मुलीचं जीवन काय असतं माहिती नाही. अगं आई, मुलीचं जीवन म्हणजे अंगणामध्ये लावलेलं झाड असावं, अंगणामध्ये लावलेलं झाड असावं, त्याला पाणी घालून घालून मोठं केलं जातं, आणि मोठं केलेलं झाड अचानक उपटून दुसऱ्याच्या तारा पुढं लावलं जातं आई, याला मुलीचं जीवन म्हणतात. सांग ना गाई, एवढं वाईट जीवन असताना तू एवढ्या लवकर माझं लग्न केलं काही, सांग ना. ती मुलगी आईला म्हणू लागली, अगं आई तुला मुलीचं जीवन माहिती नाही, अगं आई मुलीचं जीवन म्हणजे अंगणामध्ये एखादी बसलेली चिमणी असावी, ती जोपर्यंत दाना टिपत बसते ना आई तोपर्यंत बसते, कधी भुरूर कशी उडून जाते पत्ता सुद्धा लागत नाही आई, याला मुलीचं जीवन म्हणतात. सांग ना, एवढं वाईट जीवन असताना तू एवढ्या लवकर माझं लग्न केलं का. ऐका ना दादा, ती मुलगी आईच्या गळ्यात पडून रडते, मावशीच्या गळ्यात पडून रडते, जेव्हा एकुलता एक भाऊ आपल्या ताईला वाटी लावण्यासाठी समोर येतो ना, पळत पळत जाते, भावाच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते, आणि भावाला सांगते, दादा आजपर्यंत तुला टाकून बोलली असेल, रागवलेली असेल दादा, पण आजपासून तुला कधीच टाकून बोलणार नाही रे दादा, कधीच टाकून बोलणार नाही, पण तू प्रत्येक रक्षाबंधनला आणि प्रत्येक दीपावलीला तुम्हाला घ्यायला ये दादा, प्रत्येक दीपावलीला घ्यायला. पहा दादा, जेव्हा 60 वर्षाची म्हातारी आजी काठी टेकत 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 नातीला वाटी लावण्यासाठी समोर येते, पळत जाते, आजीच्या गळ्यात पडते, कडकडून मिठी मारते, आजीला सांगते, हे आजी माझ्या बाबा आणि आई मध्ये भांडण झालं ना, माझे बाबा उपवाशी पोटाने मंदिरावर जाऊन झोपतात, आजी उपवाशी पोटाने मंदिरावर जाऊन झोपतात, पण आजपर्यंत मी होती ना आजी, माझ्या बापाला मी कधीच उपवाशी झोपू दिलं नाही गं आजी, कधीच नाही, आजपासून तुझ्यावर जबाबदारी टाकते आजी, तुझ्यावर जबाबदारी टाकते. आणि ऐका ना दादा, इकडे तिकडे ती मुलगी पाहायला लागली, अरे मला वाटी लावण्यासाठी सर्वजण आलेले आहेत, काका मावशी मामा मामी भाऊकी भाऊ बहीण सर्वच्या सर्व या ठिकाणी आलेले आहेत, पण माझा जन्मदाता बाप कुठं आहे. इकडे तिकडे पाहायला लागली ती मुलगी, त्या आजीने सांगितलं, बेटा अरे तुझा बाप घराच्या मागच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसलाय. त्या मुलीने शब्द ऐकला दादा, जसं वासराकडे गायीने धाव घ्यावी तशी ती मुलगी पळत सुटली, बाबा 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 म्हणून, बापही मुलीच्या गळ्यात पडून रडतो आणि मुलगीही बापाच्या गळ्यात पडून रडते ना दादा. पहा दादा, जगात निस्वार्थ प्रेम जर कोण करत असेल ते फक्त बापाचं मुलीवर असतं आणि मुलीचं बापावर असतं बरं का दादा. जगात बापासारखं दैवत नाही दादा, अरे तो बाप आपल्यासाठी त्याच्या बनेलच्या चालण्या झाल्या तरी तो नवा ड्रेस कधी घेत नाही ना, तो त्याच घरातला बाप असतो दादा, तो बापच असतो. म्हणून मी सांगेन बरं का, म्हणून मी सांगेन, एका कवीने सुंदरपैकी वर्णन केलंय बरं का, तो कवी म्हणतो, ए बाप कष्टाचा का बाडे, ओ
ऊस मळ्यात तोडतो या, भाकरी पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतोया, कमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्याने शिवलेल, माझ्या बापाच्या धोत्राला सदा ठिगाळ जोडलेल, आली जत्रा गावाची बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा, चूल पेटत नवती दिस दिवस घराला, पाहिली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला, सदा मनात जुरायचा लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी शेत मळ्याला विकीन, असा कनवाळो बाप जेव्हा सोडून या गेला, असा कनवाळो बाप जेव्हा सोडून या गेला। म्हणून दादा आई बापासारखं जगाच्या पाठीवर दैवत नाही दादा, म्हणून झालेली शोभा माऊली महावैष्णव ज्ञानोपारायणी माझे श्री गुरु गुरु रे भाऊ महाराज यांच्या चरणी शेवेला पूर्ण विराम देऊ बरं का दादा। ऐका आज आम्ही जो घडलो ना दादा ते फक्त भाऊंची कृपा आहे बरं का। गुरुवर्य भाऊ महाराज आणि ही जी संस्था चालू आहे या ठिकाणी आबा महाराज संस्थापक आहात, यांनी आध्यात्मिक ज्ञान प्रबोधिनी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेतील सर्व महाराज मंडळी